मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. शहरातील जंगली महाराज रस्त्यावरील मराठी पाट्या न लावलेल्या दुकानांवर दगडफेक करीत अखेर खळखट्याचा आवाज काढला. आम्ही फक्त इंग्रजीत जे बोल होते त्या बोलाला नुकसान पोहोचवलेले, त्याच्यावर काळं लावलेले आणि काळं फास असताना काही बोर्ड फुटले असतील, परंतु बाकी आम्ही कसं नुकसान केलेलं आहे हे फक्त प्राथमिक स्वरूपात पुणे शहराचा एक निरोप जावा. पुणे या ठिकाणी ब्रँडेड कंपन्या ज्या आहेत त्या जुमरत नाहीत, त्यांच्यासाठी गेले. मी 80% पुणेकरांचं कौतुक करेल, व्यापाऱ्यांचं कौतुक करेल की त्यांनी सेकंड डे पाट्या मराठीत केलेल्या आहेत, पण काही 20% लोकांनी ज्या केलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत आंदोलन केलं पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा मराठी पाट्यांसंदर्भातला आदेश होता, 6 दिवसापूर्वी याची मुदत संपली. 2 महिने सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता, 2 महिन्यात तुम्ही या ठिकाणी मराठी पाट्या कराव्यात, पण या ठिकाणी बऱ्याचशा दुकानदारांनी मराठी पाट्या केल्या नाही. 6 दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला सुद्धा विनंती केली की तुम्ही कारवाई करा, पण प्रशासन सुद्धा एक सिंगल कारवाई करायला तयार नाही. मग या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आज कारवाई करते. जर प्रशासनाने कारवाई केली तर आम्ही रस्त्यावर कशाला उतरू, महापालिकेने कारवाई करावी. आम्ही या ठिकाणी हा फक्त ट्रेलर आहे, जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर भविष्यात रस्त्यावर उतरून पिक्चर नक्कीच दाखवू. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पिंडच असा आहे, आमच्यावर प्रत्येकावर गुन्हे आहे, फक्त ते आंदोलनाचे गुन्हे, आणि आंदोलनाचे गुन्हे करत असताना आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना भीती वाटत नाही, आणि जे कार्यकर्ते अटक झाले त्यांना सोडवण्यासाठी आमची संपूर्ण जे विधी विभाग आहे तो आता काम करतोय, आणि लवकरच ती मुलं बाहेर येतील. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील दुकानदारांना 25 नोव्हेंबर पर्यंत मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले खरे, मात्र त्यानंतरही राज्यातील अनेक भागात दुकानदारांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्याचं दिसून आलं, आणि त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुद्द्यावर आक्रमक झालेली पाहायला मिळते. मराठी पाट्या न लावलेल्या दुकानदार व व्यावसायिकांना मनसे स्टाईलनं उत्तर दिलं जात आहे. पुण्यात झालेल्या आंदोलनानंतर दुकानांची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना बहुराष्ट्रीय व ब्रँडेड दुकानांना लक्ष केल्याचं दिसत आहे. काही ठराविक कंपन्या मुजोरपणानं कायदे पायदळी तुडवत असतील व पूर्वग्रह दूषितपणे मराठी भाषा नाकारत असतील तर त्यांना आक्रमक भाषेतच उत्तर मिळणार असा इशारा मनसेनं दिलाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा.